हॅलो स्टुडंट, वेलकम बॅक अगेन. विद्यार्थी मित्रांनो, आज आपण एक नवीन टेक्निक शिकणार आहे. त्या टेक्निकचं नाव आहे बघा, DNA फिंगरप्रिंटिंग, ज्याला दुसरं नाव पण आहे DNA प्रोफाइलिंग असं सुद्धा म्हणतात, किंवा DNA रिस्ट्रिक्शन ॲनालिसिस असं सुद्धा म्हणत असतं. ओके, तर विद्यार्थी मित्रांनो, आपल्याला माहिती आहे की प्रत्येक जो सजीव आहे, तर त्या प्रत्येक सजीवाची एक युनिक आयडेंटिटी, म्हणजे त्याच्यासारखा दुसरा नसतोच, लक्षात. मग ही जी आयडेंटिटी, तर ही कशाच्या स्वरूपात असते? जेनेटिक इन्फॉर्मेशनच्या स्वरूपात असते. आणि त्या युनिक जेनेटिक मेकअपला किंवा त्या युनिक जेनेटिक इन्फॉर्मेशनला म्हणत असतात फिंगरप्रिंटिंग. ओके, द टेक्निक डेव्हलप टू आयडेंटिफाय पर्सन विथ द हेल्प ऑफ DNA रिस्ट्रिक्शन ॲनालिसिस इज नोन ॲज DNA प्रोफाइलिंग ऑर DNA फिंगरप्रिंटिंग. बघा, अशी टेक्निक विकसित करण्यात आली ज्या टेक्निकमध्ये जो व्यक्ती, तर त्या व्यक्तीचे जे DNA, तर त्या DNAचं आयडेंटिफिकेशन केलं जात असते. म्हणजे एखाद्या व्यक्तीचं DNAचं आयडेंटिफिकेशन करणारी जी टेक्निक आहे, तर त्या टेक्निकला म्हणत असतात DNA प्रोफाइलिंग किंवा DNA फिंगरप्रिंटिंग. ओके, ही जी टेक्निक आहे, तर या टेक्निकला कोणी शोधून काढलेलं आहे? या ठिकाणी एक ब्रिटिश जेनेटिस्ट होता, ज्याचं नाव आहे डॉक्टर ॲलेक जेफरी. डॉक्टर ॲलेक जेफरी या व्यक्तीनं 1984 DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक डिस्कवर केलेली. हा एक ब्रिटिश जेनेटिस्ट होता, आणि जेनेटिस्ट असल्यामुळे या ॲलेक जेफरीनं 1984 DNA फिंगरप्रिंटिंग ही जी टेक्निक आहे, तर ही जगासमोर आणली. म्हणून DNA फिंगरप्रिंटिंगचा जो जनक आहे, तर तो कोण आहे? डॉक्टर ॲलेक जेफरी. लक्षात, या DNA फिंगरप्रिंटिंगसाठी त्याने स्वतःचं पॅटेंटिंगसुद्धा केलेलं. विद्यार्थ्यांनो, ही जी टेक्निक आहे, तर ही टेक्निक न्यूक्लियोटाईडचे जे सिक्वेन्स आहे, DNAमध्ये असलेले जे न्यूक्लियोटाईडचे सिक्वेन्स आहे, तर त्या न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्सचा बेसवर अवलंबून आहे. मीन्स व्हॉट? द टेक्निक इज बेस्ड ऑन आयडेंटिफिकेशन ऑफ सिक्वेन्स प्रेझेंट इन DNA. DNAमध्ये असलेले जे न्यूक्लियोटाईडचे सिक्वेन्स आहे, तर त्या न्यूक्लियोटाईडच्या सिक्वेन्सचा बेसवर ही DNA फिंगरप्रिंटिंग टेक्निक जी, तर ती डिपेंड आहे. या DNA फिंगरप्रिंटिंगच्या बाबतीत आपण ज्यावेळेस विचार करत असतो, त्यावेळेस एक गोष्ट लक्षात ठेवायची, जवळपास 99.9% न्यूक्लियोटाईड सिक्वेन्सचे, तर ते सगळ्या व्यक्तींमध्ये सेम असतात. 99.9% एवढे जे न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स आहे, तर ते सगळ्या व्यक्तींमध्ये सेम असतात. ओनली सम शॉर्ट नियर अबाउट 0.1% सिक्वेन्स ऑफ न्यूक्लियोटाईड डिफर फ्रॉम पर्सन टू पर्सन. म्हणजे फक्त 0.1% न्यूक्लियोटाईडचे जे सिक्वेन्स आहे, तर ते व्यक्तींमध्ये वेगवेगळे असतात. काय सांगितलं लक्षात आलं? 99.99% व्यक्तींमध्ये DNAचे जे न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स आहे, तर ते कसे असणार? सेम. फक्त 0.1% जे, तर ते व्यक्तींमध्ये वेगळे असणार आहे. ओके, मग बघा, प्रत्येकी जर आपण विचार केला, इन अ पॉप्युलेशन एव्हरी पर्सन शो अनयुज्युअल सिक्वेन्स ऑफ 20 to 100 बेस पेअर विच रिपीट सेवरल टाईम अँड दे आर टर्म ॲज व्हेरिएबल नंबर टेंडम रिपीट्स. बघा, या ठिकाणी तुम्हाला काय सांगितले की ज्यावेळेस आपण व्यक्तीचा विचार करत असतो, अशा वेळीस जवळपास 20 to 100 बेस पेअर जे, तर ते पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. आणि हे जे पुन्हा पुन्हा रिपीट होणारे जे न्यूक्लियोटाईडचे सिक्वेन्स आहे, त्यांना म्हणतात व्हेरिएबल नंबर टेंडम रिपीट्स, ज्यांना VNTRS म्हणून सुद्धा ओळखत असतात. आणि हा जो प्रश्न आहे, तर तो तुम्हाला नीटमध्ये विचारण्यासारखा आहे. लक्षात, VNTRS इज स्टँड फॉर, किंवा व्हॉट इज द फुल फॉर्म ऑफ VNTRS, असा जर प्रश्न विचारला, तर काय सांगणार? व्हेरिएबल नंबर्स ऑफ टेंडम रिपीट्स. ओके, आता हे जे व्हेरिएबल नंबर्स ऑफ टेंडम रिपीट्स काय असतात, तर व्यक्तींमध्ये 20 to 100 बेस पेअर जे अनयुज्युअल सिक्वेन्स जे, तर ते पुन्हा पुन्हा रिपीट होत असतात. म्हणून त्यांना काय म्हणतात? व्हेरिएबल नंबर टेंडम रिपीट्स. ओके, बघा, VNTRS इज डिस्कवर्ड बाय ए वॅमॅन अँड आर व्हाईट इन 1980 युनिव्हर्सिटी ऑफ उथा. हे जे VNTRS होते, तर यांचं संशोधन कोणी केलं आहे? ए वॅमॅन आणि आर व्हाईट नावाचे जे दोन सायंटिस्ट आहे, हे दोघं सायंटिस्ट युनिव्हर्सिटी ऑफ उथाचे दोघं सायंटिस्ट आहे, ज्यांनी 1980 VNTRS डिस्कवरी केलेली. टू इंडिव्हिज्युअल VNTRS इज अ प्रोबॅबली सेम इन 300 million पॉप्युलेशन. दोन व्यक्तींचे जे VNTRS आहे, म्हणजे व्हेरिएबल नंबर टेंडम रिपीटचे, तर त्यांची शक्यता जी, तर ती
300 मिलियन व्यक्तींमध्ये सेम असणारे. याचाच अर्थ काय घेऊ शकतो आपण, तुमचा सारखा दिसणारा व्यक्ती जो आहे, सेम तुमचा सारखा दिसणारा जो व्यक्ती आहे, तर तो किती पॉप्युलेशनमध्ये आढळून येईल तुम्हाला, 300 मिलियन व्यक्तींमध्ये दोन व्यक्ती सेम असतात, असं याचं एक सिंपल अर्थ आपण या ठिकाणी घेणार आहोत. लक्षात, कशामुळे, त्याच्यामध्ये व्ही एन टी आर एस जे, तर ते रिपीट झाल्यामुळे लक्षात. आणि हे व्ही एन टी आर एस जे, तर याला की फॅक्टर असं सुद्धा म्हणत असतात, जो डी एन ए फिंगरप्रिंटिंगमध्ये महत्त्वाचा रोल बजावत असतो. तर विद्यार्थ्यांनो, आपण डी एन ए फिंगरप्रिंटिंगच्या ज्या टेक्निक्स आहे, तर त्यांचं बाबतीत या ठिकाणी माहिती घेऊ, आणि डी एन ए फिंगरप्रिंटिंगचा उपयोग काय तो आपण या ठिकाणी शिकवून घेणार आहे. तर बघा, डी एन ए फिंगरप्रिंटिंगमध्ये भरपूर स्टेप्स आहे. त्याच्यातली पहिली स्टेप आहे बघा, आयसोलेशन ऑफ डी एन ए. ओके, मी तुम्हाला एक केस स्टडीज स्वरूपात या ठिकाणी हा जी कन्सेप्ट आहे तर ही एक्सप्लेन करण्याचा प्रयत्न करतो. फॉर एक्झाम्पल, समजा एखाद्या ठिकाणी एखादा क्राईम झाला आहे, समजा. ओके, क्राईम झाला आहे म्हणजे काय, एखाद्या व्यक्तीचा मर्डर झाला आहे, समजा. मर्डर झाल्यानंतर काय होईल, तिथं कोण येतील, पोलीस येतील. पोलिस आल्यानंतर काय करतील, तेवढा जो एरिया आहे, तर तो तेवढा एरिया सील करतील, बंद करतील, आणि त्या डेड बॉडीजवळ खडूनं मार्किंग करतील. खडूनं मार्किंग केल्यानंतर त्या डेड बॉडीचा आजूबाजूला किंवा त्या डेड बॉडीचा जवळ जे काही सॅम्पल भेटेल, तर ते सॅम्पल कलेक्ट करण्याचं काम करणार आहे. हे जे सॅम्पल आहे, तर हे आयदर ब्लड असू शकते, नेल्स असू शकतात, नख, हेअर रूट असू शकतो, स्किन असू शकते, किंवा जर समजा रेप केस झाला असेल तर अशा वेळीस सिमेन पण असू शकते. लक्षात, तर हे वेगवेगळे जे सोर्स आहे ज्याच्यामधनं डी एन ए आयसोलेट केला जाऊ शकतो. ब्लडमधनं डी एन ए आयसोलेट केला जात असतो. ब्लडमधनं डी एन ए आयसोलेट करत असताना ब्लडमधनं कोणत्या सेलचा यूज करत असतात, डब्ल्यू बी सीचा. का डब्ल्यू बी सीचा यूज करतात, कारण डब्ल्यू बी सी जी, तर ती न्यूक्लिएटेड सेल आहे, तिच्यामध्ये न्यूक्लियस असतो. जी आर बी सी, तर आर बी सीमध्ये न्यूक्लियस असतो का, नाही. मग न्यूक्लियस नसेल तर त्याच्यात जेनेटिक मटेरियल नसणार ना, म्हणून डब्ल्यू बी सीचा यूज केला जात असतो. नेल्स असतील, हेअर रूट असेल, स्किन असेल, किंवा रेप झाला असेल, अशा वेळीस सिमेन सॅम्पल आहे, तर त्या सिमेन सॅम्पलला कलेक्ट केलं जात असते, आणि त्याच्यामध्ये असलेला जो डी एन ए, तर त्याला आयसोलेट करून त्याचं पुढच्या यूजसाठी वापर केला जात असतो. तर बघा, सेकंड स्टेप जी आहे, तर सेकंड स्टेपमध्ये काय केलं जाणार आहे, की जो डी एन ए, तर त्या डी एन एची कॉपी ही मर्यादित आहे. समजा एखादा हेअर, एकच हेअर आहे समजा, मग तो केस जोपर्यंत चालणार आहे तोपर्यंत त्या हेअरची आवश्यकता पडणार आहे, किंवा जे सिमेन सॅम्पल आहे तर ते एक मर्यादित असणार आहे. त्याच्यामुळे हा जो कलेक्ट केलेला, आयसोलेट केलेला जो डी एन ए, तर त्याची कॉपी इन्क्रीज करण्यासाठी दुसरी जी स्टेप आहे त्या स्टेपला फॉलो केलं जात असते, तिचं नाव आहे बघा, डी एन ए ॲम्प्लिफिकेशन. या डी एन ए ॲम्प्लिफिकेशनमध्ये काय केलं जाणार आहे, नंबर ऑफ डी एन ए जे, तर ते इन्क्रीज केले जाणार आहे. नंबर ऑफ डी एन ए कॉपीज जे आहे, तर त्या इन्क्रीज केले जाणार आहे. पी सी आर ही एक टेक्निक आहे जी कॅरिमोलिस नावाच्या सायंटिस्टनं डेव्हलप केलेली, आणि या पी सी आर टेक्निकमध्ये डी एन एच्या ज्या कॉपीज आहे, तर त्या मल्टिपल केल्या जात असतात. म्हणजे टू ऑप्टेन मल्टिपल कॉपीज ऑफ डी एन ए, जास्त डी एन एच्या कॉपीज जर आपल्याला पाहिजे असेल, तर अशा वेळेस पॉलिमरेज चेन रिॲक्शनचा वापर करून आपण डी एन एचा नंबर जो आहे, तर तो इन्क्रीज करत असतो. कोणत्या टेक्निकद्वारे, पी सी आर टेक्निकद्वारे. आता डी एन एचा नंबर इन्क्रीज झाला, आता नेक्स्ट स्टेप जी, तर ती काय असणार आहे, डी एन ए फ्रॅगमेंटेशन. हा जो डी एन ए, तर याला फ्रॅगमेंटेड करणार. लक्षात, मग या ठिकाणी काय सांगितलं, जो सॅम्पल डी एन ए, तर त्या सॅम्पल डी एन एला रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट फ्रॅगमेंटेशन, किंवा आपण म्हणणारे रेस्ट्रिक्शन एन्डोन्युक्लियस एन्झाईमचे, तर त्याच्या मदतीने त्याचे फ्रॅगमेंट्स केले. आणि हे जे फ्रॅगमेंट्स आहे, तर या फ्रॅगमेंट्सला म्हणतात रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम. काय म्हणतात, रेस्ट्रिक्शन फ्रॅगमेंट लेंथ पॉलिमॉर्फिझम का म्हणणार आहे, तर याच्यामध्ये जे डी एन एचे फ्रॅगमेंट्स आहे, तर ते वेगवेगळ्या स्वरूपाचे, वेगवेगळं त्याची मॉर्फॉलॉजी, म्हणून त्याला पॉलिमॉर्फिझम म्हणतात. आता नेक्स्ट जी स्टेप आहे, तर नेक्स्ट स्टेप आहे बघा, इलेक्ट्रोफोरेसिस, किंवा हिला जेल इलेक्ट्रोफोरेसिस असंसुद्धा म्हणत असतात. या प्रोसेसमध्ये काय केलं जात असते, जे डी एन एचं सॅम्पल आहे, तर त्या डी एन एच्या सॅम्पलला अगारो जेलमध्ये लोड केलं जात असते. ओके, इकडे लक्षात घ्या, हे इलेक्ट्रोफोरेसिसचा ट्रे, आणि या इलेक्ट्रोफोरेसिसच्या ट्रेला या ठिकाणी तुम्हाला ॲनोड आणि कॅथोड शो केलेला आहे, म्हणजे पॉझिटिव्ह आणि निगेटिव्ह चार्ज या ठिकाणी शो केला आहे. याच्यात इलेक्ट्रिसिटीची आवश्यकता असते. मग याच्यामध्ये हा जो ट्रे, तर या ट्रेमध्ये सुरुवातीला अगारो जेलचे, तर ते टाकलं जात असते. अगारो जेल टाकल्यानंतर याच्यामध्ये सॅम्पल डी एन ए जो आहे, तर तो लोड केला जात असतो. आता सॅम्पल डी एन ए लोड केल्यानंतर,
आपल्याला माहिती आहे की डीएनएचा मॉलिक्यूल जो आहे तर तो कसा असतो, इलेक्ट्रो निगेटिव्ह, म्हणजे त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज असतो डीएनएचा मॉलिक्यूलवर. आ लक्षात, म्हणून आता हा एक लक्षात घ्या पुन्हा अजून, डीएनएचा मॉलिक्यूलवर निगेटिव्ह चार्ज असण्याचं मागचं कारण काय आहे, कारण त्याच्यामध्ये जो फॉस्फेट किंवा फॉस्फरिक ॲसिड आहे तर त्याच्यावर निगेटिव्ह चार्ज येत, त्यामुळे या ठिकाणी डीएनए जो आहे तर त्याच्यामध्ये सुद्धा निगेटिव्ह चार्ज येत असतो. मग काय होणार आहे, हे जे छोटे छोटे फ्रॅगमेंट्स होते जे सिंगल स्टँडर्डमध्ये कन्वर्ट झालेले होते, तर हे फ्रॅगमेंट्स काय होणार आहे, ज्यावेळेस आपण या चेंबरला इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करणार आहे तर इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड केल्यामुळे जे छोटे छोटे चेंबर आहे तर ते सगळ्यात अगोदर पॉझिटिव्ह पोलकडे किंवा पॉझिटिव्ह चार्ज असलेल्या साईडकडे अट्रॅक्ट होतील, लक्षात, मूव होतील, लक्षात. आणि ही जी मुवमेंट आहे तर ही मुवमेंट जो फ्रॅगमेंट्स आहे तर त्याच्या लेंथवर डिपेंड आहे, म्हणजे छोटा फ्रॅगमेंट्स असेल तर तो लगेच त्या ठिकाणी काय होणार आहे, जो पॉझिटिव्ह पोल आहे त्याच्याकडे अट्रॅक्ट होणार आहे, आणि बिगर फ्रॅगमेंट्स असेल तर अशा वेळीच तो स्लोली मूव होणार आहे. ओके, म्हणून या ठिकाणी इलेक्ट्रोफोरेसिस टेक्निकमध्ये आपण काय केलं आहे की सुरुवातीला हा जो इक्विपमेंट आहे या इलेक्ट्रोफोरेसिसचं याच्यामध्ये अगारोज जेल लोड केलं, अगारोज जेल लोड केल्यानंतर त्याच्यामध्ये सॅम्पल डीएनए आपण या ठिकाणी ॲड करत असतो, आणि सॅम्पल डीएनए ॲड केल्यानंतर इकडे जे हे तुम्हाला बँड्स दिसत आहेत तर या बँड्समध्ये आपण जो सस्पेक्टेड व्यक्ती असतो ज्याच्यावर संशय असतो अशा व्यक्तींचे सॅम्पल या ठिकाणी ॲड करत असतो. आलं लक्षात, मग या ठिकाणी काय होते, ज्यावेळेस आपण इलेक्ट्रिसिटी प्रोव्हाइड करतो अशा वेळेस हे जे डीएनए तर हे डीएनए काय करणार आहे, बँड्स फॉर्म करणार आहे. आलं लक्षात. नेक्स्ट स्टेप जी आहे, तर नेक्स्ट स्टेप आहे बघा साउदर्न प्लॉटिंग. तर साउदर्न प्लॉटिंगमध्ये काय केलं जाणार आहे, जेल जे तर जेल हे वीक असल्यामुळे, जेल हे वीक असल्यामुळे त्या जेलमध्ये असलेले जे डीएनएचे बँड्स आहे तर त्या बँड्सला नायलॉन किंवा जो आपण म्हणणार आहे नायट्रोसेल्युलर फिल्टर पेपर आहे तर त्याच्यामध्ये नाईट जे तर ते ठेवलं जात असते, ज्याच्यामुळे या ठिकाणी डीएनएचे फ्रॅगमेंट जे तर ते नायट्रोसेल्युलर पेपरमध्ये ब्लॉटेड झालेले असतात. आता नेक्स्ट स्टेप जी आहे ती आहे हायब्रिडायझेशन. हायब्रिडायझेशन स्टेपमध्ये काय केलं जाणार आहे, जो प्रोब डीएनए तर त्या प्रोब डीएनएला नायट्रोसेल्युलर फिल्टर पेपरमध्ये ॲड केलं जात असते. कोणासोबत, होस्ट डीएनएसोबत. जो ओरिजिनल डीएनए आहे जिथं सॅम्पल मिळालेला आहे तर त्या डीएनएचा फ्रॅगमेंटसोबत हा जो प्रोब डीएनए, आता प्रोब डीएनए कशाला म्हणतात हे पण लक्षात घ्या, ज्या डीएनएचे सिक्वेन्स ऑलरेडी माहिती आहे, नोन सिक्वेन्स म्हणू आपण, तर तो आर्टिफिशियल डीएनएला आपण प्रोब डीएनए म्हणणार आहे. हा प्रोब डीएनए काय करणार आहे, जो आता सिंगल स्टँडर्ड होस्ट डीएनए होता, जो सुरुवातीचा डीएनए होता, तर त्या होस्ट डीएनएसोबत याचे कॉम्प्लिमेंटरी बेस जिथं असणार आहे, कोणाचे, प्रोब डीएनएचे, तर या कॉम्प्लिमेंटरी बेससोबत कोणता डीएनए अटॅच होणार, होस्टचा डीएनए जो सॅम्पलमध्ये घेतलेला आहे. आलं लक्षात. आणि बघा, ॲज अ रिझल्ट डीएनए डीएनए हायब्रिड इज फॉर्म ऑन नायट्रोसेल्युलर पेपर, ज्याच्यामुळे काय होणार आहे की जो प्रोब डीएनए तर तो सॅम्पल डीएनएसोबत बाइंड होईल, त्याचे कॉम्प्लिमेंटरी बेस जे तर ते त्याच्यासोबत त्या ठिकाणी बाइंड होतील आणि डीएनए डीएनएचा हायब्रिड स्टँड जो त्या ठिकाणी तयार होईल. वर लक्षात. आता रिमेनिंग उरलेले जे डीएनए प्रॉब आहेत किंवा डीएनएचे फ्रॅगमेंट जे तर त्यांना वॉश आउट केलं जात असते, धुतलं जात असते, आणि नेक्स्ट जी प्रोसेस आहे तर तिला फॉलो केलं जात असते. मध्ये काय केलं जाणार आहे की जो नायट्रोसेल्युलर फिल्टर पेपर होता तर त्या नायट्रोसेल्युलर फिल्टर पेपरचं फोटोग्राफ जे तर त्याच्यावर एक्सरेची फिल्म किंवा ऑटो रेडिओग्राफी जी तर ती अप्लाय केली जाणार आहे, म्हणजे यू व्ही रेज वगैरे किंवा एक्सरे वगैरे अप्लाय केल्यानंतर त्या ठिकाणी त्याची जी फिल्म आहे तर ती ॲनालिसिस केले जाणार आहे, ते जे बँड्स आहे तर ते ॲनालिसिस केले जाणार आहे, आणि त्याच्यावर असलेले जे डीएनए फ्रॅगमेंट्स आहे तर ते आयडेंटिफाय करून त्याचं एक डॉक्युमेंटरी तयार केली जाणार आहे, आणि ही डॉक्युमेंटरी तयार केल्यानंतर फायनली जे बँड्स आहे तर ते ऑप्टेन झालेले असतात, आणि हे जे बँड्स आहे तर हे सस्पेक्टेड व्यक्तीसोबत कम्पेअर केलेले असतात. सस्पेक्टेडसोबत व्यक्तीसोबत कम्पेअर केल्यानंतर असं लक्षात येत असते की ज्या व्यक्तीनं हा जो क्राईम केलेला आहे किंवा गुन्हा केलेला आहे तर त्या व्यक्तीवर त्या ठिकाणी योग्य ती कारवाई जी तर ती केली जात असते. बघा डायग्राममध्ये शो केल्याप्रमाणे या ठिकाणी हा सॅम्पल डीएनए आणि हे संशयित व्यक्तींचे डीएनए सॅम्पल आहेत. आलं लक्षात. याच्यामध्ये बघा हा जो सॅम्पल आहे हा कोणाला मॅच होतो आहे, तो व्यक्ती या ठिकाणी गुन्हेगार आहे असा त्याचा अर्थ होत असतो. ओके, एक गोष्ट पुन्हा लक्षात ठेवायची, भारतामध्ये डीएनए फिंगरप्रिंटिंग ही जी टेक्निक आहे तर या डीएनए फिंगरप्रिंटिंग टेक्निकचा जो जनक आहे तर तो आहे लालजी सिंग भारतामध्ये. आलं लक्षात. आणि जगामध्ये कोण आहे, ॲलिक जेफरी. ओके, लालजी सिंगने काय केलं होतं, जे मन्यार सापाचा जो प्रकार आहे
मन्यार साप पाहिला असेल ना, बघा डायग्राम मध्ये तुम्हाला दिसतो, याला मन्यार साप म्हणतात. त्याचं इंग्रजी मध्ये नाव आहे बघा, बँडेड क्रेट स्नेक. आलं लक्षात? तर या ठिकाणी लालजी सिंगने काय केलं होतं, त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी फिमेल बँडेड क्रॅट स्नेक घेतला होता. आणि या सापामध्ये फिमेल जी असते तर तिच्यामध्ये एक्स वाय क्रोमोझोम असतो, आणि मेल जो असतो तर त्याच्यामध्ये वाय वाय क्रोमोझोम असतो. ओके, याने त्याच्या एक्सपेरिमेंटसाठी वाय क्रोमोझोम जो आहे तर तो फिमेलमधनं आयसोलेट केला, आणि फिमेलमधनं आयसोलेट केल्यानंतर डी एन ए फिंगर प्रिंटिंग टेक्निकच्या मदतीने त्याच्यात असलेले जे न्यूक्लियोटाईड सिक्वेन्स आहे तर त्याचा स्टडी केला. म्हणून भारतामधला डी एन ए फिंगर प्रिंटिंगचा जनक जर विचारला तर तो कोण आहे, डॉक्टर लालजी सिंग. ओके, आता बघा राहिला प्रश्न ॲप्लिकेशनच्या बाबतीत. तर ॲप्लिकेशन काय, व्हॉट इज द ॲप्लिकेशन ऑफ डी एन ए फिंगर प्रिंटिंग. बघा फर्स्ट ॲप्लिकेशन जे, तर फर्स्ट ॲप्लिकेशनमध्ये काय सांगणार आहे आपण, टू सॉल्व द क्रिमिनल केसेस. जे काही गुन्हे झालेले तर ते गुन्हे सॉल्व करण्यासाठी या ठिकाणी डी एन ए फिंगर प्रिंटिंगचा यूज केला जात असतो. ॲप्लिकेशन आहे तर दुसरे ॲप्लिकेशन या ठिकाणी सांगितलं आहे तुम्हाला, पॅरेंटल डिस्प्यूट. पॅरेंटल डिस्प्यूटमध्ये मदर आणि फादर, बायोलॉजिकल मदर अँड फादर आयडेंटिफाय करण्यासाठी या ठिकाणी डी एन ए फिंगर प्रिंटिंगचा यूज केला जात असतो. त्यानंतर इन केस ऑफ रेप, रेप जर झालेला असेल तर अशा वेळीसुद्धा डी एन ए फिंगर प्रिंटिंग टेक्निकचा वापर करून जी रॅपिड फिमेल आहे तर तिचा जो जनायटल ट्रॅक आहे त्याच्यातनं सिमेन सॅम्पल घेतल्यानंतर जे संशयित व्यक्ती त्यांच्या डी एन एसोबत मॅच केलं जात असते, आणि डी एन ए फिंगर प्रिंटिंगच्या मदतीने ज्या व्यक्तीनं क्राईम केला आहे तर तो आयडेंटिफाय केला जात असतो. त्याच्यानंतर इन्शुरन्स क्लेममध्ये सुद्धा डी एन ए फिंगर प्रिंटिंगचा यूज केला जात असतो. बघा आपल्याला माहिती आहे भरपूर इन्शुरन्स कंपन्या ज्या आहेत तर त्या हेल्थचा इन्शुरन्स प्रोव्हाइड करत असतात, आणि याच्यामध्ये काही गुन्हा होऊ नये किंवा काही चुकीचं होऊ नये दुसरा व्यक्ती त्या ठिकाणी इन्शुरन्स क्लेम करत असेल तर अशा वेळीस ज्या व्यक्तीचं इन्शुरन्स केलेले त्या व्यक्तीचं डी एन ए सॅम्पल जे तर ते त्या कंपनीकडे असतात, आणि ज्यावेळेस त्याची डेथ होते त्यावेळेस त्याचे डी एन ए मॅच केल्यानंतरच त्याचं जे इन्शुरन्स आहे तर ते क्लेम केलं जात असते. त्यानंतर इवोल्युशनरी स्टडीसाठी, इवोल्युशनरी स्टडीमध्ये ह्युमन बिंग असेल, डॉग असेल, कॅट असेल तर यांची पेडेग्री ॲनालिसिस, ज्याला आपण इनहेरिटन्स स्टडी म्हणू, किंवा त्यांचे जे जीन आहे तर त्यांचा अभ्यास करण्यासाठी सुद्धा डी एन ए फिंगर प्रिंटिंगचा यूज केला जात असतो.